तर हाय नमस्कार आमच्या भावांना बहिणीला काय चाललंय वय तर भावना म्हणजे दाजी पण नमस्कार काय सारे भाव म्हणजे नमस्कार करत लागले हा कारण की आमचे जे काय आहे तर भावांना बहिण तुम्ही एवढा सपोर्ट दिला त्याच्यामुळे आज इथपर्यंत आहोत आणि आज आहे आपलं आज फादर डे आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे चला म्हणलं आज छोटस सेलिब्रेट करूया हाय की नाही आज फादर डे आहे म्हणून केक आणलाय लेकरांनी आणि हो केक साठी तुम्हाला एक सांगते केक एक जणांनी दिले 50 रुपये एक जणांनी दिले 100 रुपये आणि एक जणांनी जाऊन आणलाय केक म्हणजे एवढी यांची माझ्या लेकरांनी दाजीसाठी म्हणजे त्यांच्या पप्पासाठी एवढं असते यांनी हे केलंय तर चला माझ्या एक तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या लेकरांनी मा जे मदर डे असते मग काय नाही केलं साजरं माझ्यावाला कसलंच केलं नाही बाप तो बाप रही बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा है कि नहीं बरोबर है ते राज माझ्या लेकरांनी आहे ना मग तर काही सेलिब्रेट नाही केलं बाबा मदर डे काही पण दाजीचे असं काही पाया पडले दाजीला विश केलंय पप्पा आज बदर फादर डे आहे बदरत मध्ये फादर डे आहे आणि सगळ्यांनी पप्पाला विश केले तर चला म्हणलं सेलिब्रेट करू हा आहे की नाही कारण की दाजीचा एप्रिल महिन्यामध्ये बर्थडे राहतो तर काय बर्थडे नव्हता साजरा केला कारण की दाजीच म्हणले होते नाही नाही मला बर्थडे साजरा नाही करायचा म्हणून आपण नाही केला दाजीचा बर्थडे असतो 9 एप्रिलला आहे की नाही 9 एप्रिलला राहतोय पण दाजीचा बर्थडे काय साजरा नव्हता केला मग म्हणलं चला आज फादर डे आहे तर मग दाजीसाठी एक छोटासा मस्त केक आणू आणि ही महिनावारी येणार बरं का योजना ही माझ्या मुलांची माझ्या लेकरांची योजना आहे आणि मला आज खरंच एक गर्व वाटतोय घमंड वाटतोय ठीक आहे म्हणजे मला खरंच आज एक फिलिंग होती की माझ्या लेकरं मला न प्रेम करत पप्पाला पप्पावर एवढं प्यार करत एवढं प्रेम करत त्यांना पप्पा पाहिजे तर खरंच कारण की आहे ना बाप हा म्हणजे एक चांगला पाहिजे बाप मला असं वाटतंय माई तर सगळ्यांची चांगली असती पण बापाचं पण एक कर्तव्य असते आणि दाजीनं ते कर्तव्य दाजीनं म्हणजे आहो यांनी तुम्ही म्हणता दाजी कसं काय माहिती मानावरच आहे म्हणून दाजी तुम्हाला तर सगळ्याला माहितीये काही काही लोक भाव बहिणीला नाही माहिती थोडं कन्फ्युज होतात तर आज दाजीनं ते कर्तव्य म्हणजे निभावलंय की त्यांनी त्यांच्या लेकराला चांगले संस्कार दिले चांगलं शिकवलंय आणि त्यांच्या मनाविषयी माझ्या लेकराच्या मनावर आमच्या लेकरा माझ्या म्हणण्यापेक्षा आमच्या दोघांचे लेकर ना तुम्ही तर संगीत आहे काय तुमचे एकटेच लेकर काय हा तर आमच्या लेकराच्या मनामध्ये पप्पाविषयी किती जा म्हणजे पप्पाविषयी मनामध्ये किती जागा आहे किती प्रेम आहे आज हे दाखवून दिले म्हणून आहे ना मला म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लयच आनंद व्हायला लय आनंद व्हायला मग काय वाटत मला महिले करते आहे की नाही बरं म्हणजे दाजीचे पण आहे आणि चला म्हणलं आपण एक छोटस सेलिब्रेट करूया आहे की नाही छोटा एक आता काय मटन बिर्याणी नाहीये आहे ना दाजी कार्यक्रम करायला आहे की नाही साधं नियोजन बघा माझ्या मुलांनी केले तर लेकरांनी माझे नियोजन त्यांनीच आणलाय केक मला माहित बी नाही काहीच नाही त्यांनी आणलाय बी मग मला सांगितलं पप्पा इथे बसा थोडं जरा फ्रेश व्हा मग फ्रेश झालो त्यांनी केक आणून ठेवून दिलाय आणि मग म्हणलं काय मला कुठ माहित नाही म्हणलं फादर डे फादर डे हा तर इकडं त्यांना कशा म्हणतात पप्पा फ्रेश व्हा ना पावडर लावा तोंडाला बरेच पावडर लावला मला पोरेंग हा लेकरांनी दाजीचे म्हणजे खरंच भांड बहिण मला खरंच चांगलं वाटलं की बाबा महिले कर पप्पाला एवढं प्रेम करताय त्यांच्या आणि खरंच चांगलं वाटलं भावना चला जास्त न बोलता आपण साजरा करूया फादर डे आता काय बना हॅपी फादर डे घ्या मेणबत्ती बिनबत्ती काय नाही लावली बरं का आणि चला म्हणलं तसंच आपण हे करूया काय की नाही काहीतरी बोलायचं होतं पण ते राहून गेलं असं होतंय बघ मला कापा आलो एक मिनिट तुम्हाला माहितीये माहिती इकडे कॅमेरा समोर नाही येते कारण की त्यांना सोशल मीडिया नाही आवडत आहे म्हणून आहे ना तुम्ही म्हणता संगीत आहे आता तुमचे मुलं दाखवा तर त्यांना नाही आवडत आहे त्याच्यामुळे सॉरी बरं का भावना बहिण घ्या आता समजून आणि कसं आहे माहितीये का मी जबरदस्ती नाही करू शकत ना माझ्या लेकराला की याच म्हणून कॅमेरा समोर आहे की नाही ज्याची त्याची मर्जी असती ना तर त्याच्यामुळे मी अशा विचारायची बघा मी जबरदस्ती कधीच करीत नाही माझ्या लेकराला की बाबा याच कॅमेरा समोर याच व्हिडिओ बनवा नाही
ते त्यांचा अभ्यासामध्ये असतात मग्न, ठीक आहे त्यांचा अभ्यास तुम्ही तुमचं अभ्यास करा, नका येऊ कॅमेरा समोर, होय आम्ही आहेत ना दोघ जण तुम्हाला बघायला, आहे की नाही? तर चला तुमच्या आशीर्वादाने फादर डे आज आम्ही चला बच्चूला चल भैया खप खप का पाला थोड़ा ही तू है तो मुझका क्या चाहिए आधी तर मी तुम्हाला काय सांगते सगळे बदामच खाल्ले तर बघायचे बदाम बघा मी लय वेळची बदाम खाते मित्रांनो काढू काढू अशी आहे बघा तुमच्या मित्राला पण दे एक छोटासा आपण साजरा केलाय तुम्हाला तुमच्याशी शेअर केलाय भाऊ बहीण असा आशीर्वाद राहू द्या तुमच्या ताईवर तुमच्या दाजीवर तुमच्या भाष्या भाषीवर है बाप तू बाप रहेगा बाप तू बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप